गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न 1.4 बास्केटफुल ऑफ मूनलाइट दिस पोयम। आज अपन बास्केटफुल ऑफ मूनलाइट ही कविता पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला टायटल दिलेला आहे बास्केटफुल ऑफ मूनलाइट। ओ मून गिव मी मूनलाइट बास्केटफुल और टू बास्केट्स फुल विथ सील्स ऑफ मूनलाइट। लुक ऍट हियर द पोएट सेज दॅट गिव मी अ मूनलाइट, म्हणजे या ठिकाणी कवी असं म्हणतोय की मला चंद्रप्रकाश दे। चंद्राकडे हा कवी या ठिकाणी काय करतोय, मागणी करतोय। कवी म्हणजे या ठिकाणी असणारा हा बालक आपल्या चंद्राला चंद्राचा प्रकाश मागत आहे। बास्केटफुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट, त्यामध्ये तो काय म्हणतोय की बास्केट्स फुल, पूर्ण एक बास्केट भरून किंवा दोन बास्केट भरून काय पाहिजे, तर चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजे। अशा पैकीने या ठिकाणी हा कवी हा छोटासा बालक आपल्या चंद्राकडे मागणी करत आहे। लुक ॲट दिस पिक्चर, ऑल दिस पिक्चर इंडिकेट दॅट ही इज अ डिमांडिंग टू द मून, गिव मी मूनलाइट इन धिस वे। सो लुक ॲट द सेकंड स्टांजा अबाउट फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ I want to saw many small, small moons of light. So in this second stanza, the writer says, means small poet, he lives in a village and he wants to saw many small, small moons on the road. So ita kavi kay muntoy ki मला माझ्या गावापासून ते शहरापर्यंत काय करायचं आहे, तर की या चंद्रप्रकाशाच्या बिया लावून काय करायचं आहे की छोटे छोटे रोपटे निर्माण करायचे आहेत चंद्रप्रकाशाचे। म्हणजे कवीने या ठिकाणी कल्पना केलेली आहे की खरं तर चंद्राच्या बिया ह्या नसतातच, परंतु या ठिकाणी कवीला असं म्हणायचं आहे की जी काही रस्ता आहे या रस्त्याच्या कडेनं चंद्रप्रकाशाच्या बिया लावायच्या आहेत, आणि त्यामुळे काय होणार आहे तर रस्ता जो आहे तो हा रस्ता उजळ निर्माण करणार आहे, म्हणजे रस्त्यावर उजळ होणार आहे। फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ, पाथ म्हणजे रस्ता। आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट। आणि या ठिकाणी हे चित्र आपल्याला दाखवत आहेत, पहा एका साईडला चित्र जी दाखवलेलं आहे ती विलेज चित्र आहे आणि एका साईडला जी आहे ती सिटीचं चित्र आहे। अँड इन द सेंटर दिअर इज सेड दॅट द स्मॉल स्मॉल मून्स। सो थर्ड स्टांजा, लुक ॲट द थर्ड स्टांजा, द होल विलेज गोज टू द सिटी डेली डेली टू वर्क, इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे back as my village it quite far. So poet says the whole village go to the city, म्हणजे पूर्ण गाव आमचं शहरात जाते कशासाठी, डेली टू वर्क, दररोजचं काम करण्यासाठी। इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार, आणि त्यामुळं जेव्हा ते वापस येतात तेव्हा रस्त्यानं पूर्णपणे अंधार असतो, माझ्या या खेडेगावाच्या या रस्त्यानं पूर्ण अंधार असतो, आणि माझं जे काही खेडेगाव आहे आणि जे काही शहर आहे यातला अंतर खूप दूरचं अंतर आहे, आणि येण्यासाठी खूप उशिरा सर्व गावातील लोक येतात, आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतोय की मला या ठिकाणी चंद्राचा प्रकाश काय करायचा आहे, लावायचा आहे, चंद्रप्रकाश या ठिकाणी निर्माण करायचा आहे। आणि म्हणून चौथ्या स्टांजेमध्ये कवी काय म्हणतो पहा, The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart piles. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. So, तर या ठिकाणी कवी म्हणतोय की the route is tough and full of snakes and scorpions. Snakes means साप and scorpions विंचू,
या रस्त्यानं चालत असताना भरपूर विंचू आणि अनेक साप या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी तो कवी विनंती करतो आहे की हा जे रस्ता आहे हा कसा आहे, टफ आहे, डेंजरस आहे, धोकादायक आहे आणि त्याचबरोबर तो म्हणतो आहे की नायदर बस नॉर कार्ट पाईल्स, या ठिकाणी गाड्याही नाहीत, बसही नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप, आणि जेव्हा मी घरी येतो तेव्हा माझे वडील झोपलेले असतात. म्हणजे या बालकाची आणि त्याच्या वडिलाची भेट होत नाही, कारण कामावून येण्यासाठी वडिलांना खूप उशीर होत असतो आणि म्हणून तो म्हणतो की आय एम स्लीपिंग व्हेन माय फादर रिटर्न्स होम, मी झोपलेलो आहे कधी, जेव्हा माझे वडील घरी आलेले आहेत तेव्हा. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. द पोएट सेज, आणि पोएट म्हणतो की जेव्हा सकाळी मी उठतो तेव्हा माझे वडील कामावर निघून गेलेले असतात. अर्ली मॉर्निंग, खूप सकाळी लवकर ते उठून गेलेले असतात. सो लुक ॲट दिस पिक्चर, दिस पिक्चर इंडिकेट दॅट ऑल्सो. इन द फर्स्ट पिक्चर वी कॅन सी हियर द बॉय अँड हिज फादर, अँड सेकंड पिक्चर ऑल्सो द बॉय अँड हिज फादर ऑल्सो. बट दीज टू पिक्चर इंडिकेट दॅट द बॉय इज स्लीपिंग, द बॉय इज स्लीपिंग. सो वन थर्ड पिक्चर बस अँड स्नेक अँड स्कॉर्पियोन, या ठिकाणी आपण स्नेक आणि स्कॉर्पियोन बघू शकतो. इट इज डेंजरस, इट इज व्हेरी हार्मफुल टू अस. सो द नेक्स्ट स्टांजा, पुढचा स्टांजा बघूया आपण काय दिलेलं आहे पुढच्या स्टांजेमध्ये. ओ मून घेऊ मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट आऊन लोन, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. ओ मून, आणि तो परत चंद्राला परत मागणी करतोय, काय म्हणतोय, ओ मून घेऊ मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट आऊन लोन. आऊन लोन म्हणजे त्या ठिकाणी तो उष्णे, त्या ठिकाणी काय करतोय, उष्ण म्हणजे त्या ठिकाणी काय करतोय, कर्ज म्हणून त्या ठिकाणी चंद्राकडून तो काय करतोय, मागणी करत आहे की मला एक बास्केट भरून चंद्रप्रकाश दे. आणि त्याचं काय करायचं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला या रस्ता जे आहे हा डार्क करायचा, अंधार असलेला रस्ता काय करायचा आहे, गडद करायचा, उजेड करायचा या रस्त्यानं. आय वॉन्ट टू लाईट म्हणजे त्या ठिकाणी रस्त्यावर सर्व लाईट तयार करायची आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, कशामुळं हे करायचं आहे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे वडील लवकर घरी येतील याच्यासाठी करायचं आहे. आणि मी जर असं नाही केलं तर या ठिकाणी दररोजच्यासारखं माझी आणि माझ्या वडिलांची भेट होणार नाही, म्हणून तो त्या ठिकाणी चंद्राला परत मागणी करत आहे. आणि तो काय म्हणतो, आय वॉन्ट